परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर 4 दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री गळ्यावर चिरून प्रियंका रावत या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. विहगर येथे राहणारी प्रियंका रावत ही ठाणे येथे नोकरीला होती. ती नेहमीप्रमाणे ठाणे ते पनवेल प्रवास करायची. हत्येच्या दिवशी लोकलने पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने गर्दीमध्ये प्रियंकाच्या गळ्यावर सपासाप वार करून तिची हत्या करून पलायन केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मयत महिलेचा पती देवरत सिंग, त्याची प्रेयसी व अन्य 4 असे 6 जणांना ताब्यात घेतले. शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 15/9/2022 रोजी संध्याकाळी 21:45 दरम्यान म्हणजे साधारणतः 9:45 आसपास एक इन्फॉर्मेशन खांदेश्वर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली की एक महिलेचा मृतदेह त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आपल्याला मिळाला आहे. तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर कोकाटे साहेब आणि त्यांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. प्रथमदर्शनी बघता तर त्या महिलेचा गळा चिरून तिची हत्या केलेल्याचंच निष्पन्न झाल्यामुळं आपण त्याच्यामध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब आणि त्यांच्या टीमनं तात्काळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला IPC 302 आणि त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला पहिला बॉडी आयडेंटिफाय करणं गरजेचं होतं. बॉडी आयडेंटिफाय होत नव्हती आणि थोड्या कालावधीत बॉडी आयडेंटिफाय झाली. आपल्याला बॉडी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा ट्रेस लागल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनला त्यामध्ये आपल्याला क्ल्यू मिळाले. त्याच्यामध्ये तपासांती असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये ही जी महिला आहे त्या महिलेचा पती आणि तिचं एक दुसऱ्या एका प्रियसीशी त्याचं अफेअर होतं आणि या दोघांनी मिळून हा अडथळा निर्माण होतो बा महिलेचा म्हणून यांनी प्लॅन केला आणि याचा या महिलेचा म्हणजे बायकोचा त्यांनी मर्डर करण्याचं त्यानं पहिल्यापासून प्लॅनिंग करून तो एक्झिक्यूट केला. याच्यामध्ये तपास एकदम अत्यंत अवघड होता. एकतर बॉडी आयडेंटिफाय करणं अवघड होतं, त्याच्यानंतर दुसरं की तपासामध्ये आपल्याला काही लवकर क्ल्यू मिळत नव्हते. परंतु जसा जसा तपास आपण खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या जवळजवळ 4 टीम तयार केलेल्या होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे काही क्ल्यू मिळाले ह्याचं जोडून आपण याच्यामध्ये तपासामध्ये त्या पती जो आहे पतीचा पण आपण CDR ॲनालिसिस असेल किंवा बाकीचा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला थोडाफार क्ल्यू मिळाल्यानंतर त्यांनी दोघांनी अगोदरपासून संगनमत करून मर्डर करायचं हे ठरवून यांनी लोक हायर करून मर्डर करायचं म्हणजे सुपारी देऊन मर्डर करण्याचं यांनी निश्चित केलं. आणि यांनी अशा पद्धतीनं कोण आपल्याला मिळेल असा ज्यावेळेस माहिती केली तर फेसबुकवरती यांना अशी हे काहीतरी एक गँग यांना मिळाली की अशी कॉन्टॅक्ट केला आणि यांनी हे तिघं लोक ह्याच्यामध्ये त्यांनी हायर केली आणि त्यांनी हायर केल्यानंतर त्यांनी हे जवळ बुलढाणामधले ही मुलं आहेत हे जे आरोपी आहेत ते आणि यंग आरोपी आहेत ह्यांनी तिघांनी मिळून ह्याची रेकी केली. रेकी करून ही महिला त्या ठिकाणी किती वाजता येईल काय येईल हे करून ते ज्यावेळेस त्या ठिकाणी संध्याकाळी 9:00 दरम्यान त्या रेल्वे स्टेशनवरती एकटी मिळाल्यानंतर त्यांनी चाकूने गळा चिरून तिची हत्या केलेली आहे. तर याच्यामध्ये हे सुपारी घेतलेले जे काही आरोपी आहेत यांच्यावरती सुद्धा या अगोदर गुन्हे दाखल आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहर पोलीस स्टेशन आहे, जळगावमध्ये पाचोरा पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तर अतिशय चांगला असा तपास आणि काही क्ल्यू नसताना खांदेश्वर पोलीस स्टेशनने हा तपास केलेला आहे. याच्यामध्ये आपण जो काही मयत महिलेचा पती आहे तो त्याची प्रियसी आणि हे जे 3 कॉन्ट्रॅक्ट किलिंग करणारे आणि या मयत हा जो पती आहे ह्याच्या प्रियसीचा एक मित्र आहे तोही याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. असे एकूण मिळून आपण 6 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याच्यातले पैसेसुद्धा ट्रान्झॅक्ट झालेले आहेत
इव्हिडन्स आपल्याला स्ट्रॉंग मिळालेला आहे. पैसे ट्रान्झॅक्ट जवळजवळ 2.25 लाख रुपये मयत महिलेचा पती आणि त्याची जी प्रियशी आहे यांच्या अकाउंटवरून त्यांना ट्रान्सफर झालेले आहेत आणि काही कॅश स्वरूपातही ट्रान्सफर झालेले आहेत. तर हे निश्चित स्वरूपात हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग टाईप ह्यांनी त्यांना पैसे देऊन ही हत्या घडवून आणलेली आहे. तर अतिशय उत्कृष्ट असा तपास खांदेश्वर पोलीस स्टेशननं केलेला आहे.